नमस्कार. आज लातूर जिल्ह्यामध्ये जे 8 कोरोनाचे आपल्याला पेशंट त्या ठिकाणी आढळण्यात आले, मला सर्व लातूरकरांना सांगायचं आहे की हे 8ही जण हे लातूर जिल्ह्यातले नाही आहेत, हे इतर राज्यातून आलेले आहेत. हे मूळ आंध्र प्रदेशचे राहणारे लोक आहेत, हे हरियाणा इथं गेले होते, हरियाणातून हे परत कर्नूल या ठिकाणी निघाले होते. आणि त्यांच्या ह्या प्रवासामध्ये राज्याच्या बॉर्डरमध्ये आल्यानंतर 4 जिल्हे ते ओलांडून लातूरला आले. हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की हे लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्यांचा प्रवास झाला कसा, हा पहिला प्रश्न आहे. निश्चितपणे ह्याच्या बाबतीमध्ये मी प्रशासनाकडेही तक्रार केली आहे, सरकारकडेही तक्रार केली आहे की ह्या कालावधीमध्ये हा ह्या सर्वांचा प्रवास कसा झाला. ज्यावेळेस हे लोक निलंगा इथे परवा दिवशी रात्री 11 वाजता ज्यावेळेस हे पोचले आणि त्यानंतर सकाळी आपल्याला काही तिथल्या आपल्या निलंग्यातील काही कार्यकर्त्यांनी ह्याची माहिती दिली की इतर राज्यातील लोक अनोळखी लोक हे आपल्या इथं आलेले आहेत आणि एका ठिकाणी त्यांचा मुक्काम झालेला आहे. आणि ज्यावेळेस हा विषय लक्षात आल्यानंतर त्वरित आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या, मला आपल्याला काही गोष्टीच्या बाबतीमध्ये माहिती द्यायची आहे की ज्यावेळेस आमच्याकडे माहिती आली, माझ्याकडे अशी विनंती करण्यात आली होती की हे जे लोक 12 लोक जे इतर राज्यातून आलेले निलंगा इथं मुक्काम केलेत ह्यांना पुढं जाण्याची आपण परवानगी द्यावी. आमच्या लोकांनी सांगितलं तुम्ही इथं आलात, इथून तुम्हाला ह्याच्या बाहेर जाता येत नाही. मला त्या लोकांनी फोन लावून दिला, मी प्रशासनाला कळवलं, मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क केला, मी माननीय SP साहेबांशी फोनवर संपर्क केला. माननीय SP साहेबांनी तातडीने त्यांचे यंत्रणा पाठवले, त्या ठिकाणी माननीय SP साहेबांनी सहकार्य करून पोलीस प्रशासनाने ज्या ठिकाणी 12 जण होते तिथं आलेत